तुला काय कळत आहे, तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसितो, आंदोलन बसितो, आम्ही शांततेत अंतरवलीत बसलो होतो, सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तुडीन म्हण, एक जण पाय तुडीन म्हण, एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं, हे वाटून दिलेत तिने, हिशेब पाळलेत. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला का चाकच, मी आहे तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देतोय तो. इतका तर त्याला काय कळतंय, ते कोणतं शान आहे, स्वतःला शान समजत आहे तर असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या? आणि परत संपली तुम्ही, मी सत्तेत ही सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं म्हणात. म्हणजे हे काय आंदोलन हे, आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजेत, आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे. बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा, मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं, मी आपोआप दबाव आणतो, मी आपले पळलेले फिरडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो. मग तोच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा, मग तसं म्हणलं की मला जवळ करतील, काय नाही येत तुई, मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढन, तुमची किंमत वाढन, तुम्ही नवीन नेते तयार होता, मी तर काय आता हाईच तुमच्या मागं खंबीर सत्तेत, असलं सांगत आहे ती. अरे त्याला सांगत तरी लाज वाटली पाहिजे, त्याला वाटतं मला कुठून माहीत होतं, लाज वाटली पाहिजे खरंच त्याला काय सांगतो आपण. आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो, परत त्योसुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो, उलशी काय झालं की. इतकं तर म्हणजे इतकं वीटीच धरतंय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा.